मध्य रेल्वे ठप्प असल्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. दादर रेल्वे स्थानकावरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय. गेल्या अनेक तासांपासून या ठिकाणी प्रवासी जे आहेत ते रेल्वेची रेल्वे सुरू होण्याची वाट पाहत आहेत. डाऊनच्या दिशेने डाऊन मार्गाकडे जाणारी जी रेल्वे आहे ती सध्या बंद आहे. म्हणजेच कर्जत, खोपोली, कसारा, कल्याण याकडे पोहोचण्यासाठी जे आहे ती रेल्वे जी आहे ती सध्या बंद आहे. आणि म्हणूनच अनेक प्रवासी गेल्या कित्येक तासांपासून दादर रेल्वे स्थानकावर अडकलेले आहेत. उद्घोषणा ज्या आहेत त्या रेल्वेकडून वारंवार देण्यात येत आहेत, मात्र रेल्वे कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती सध्या देण्यात येत नाही. आपण काही प्रवाशांशी या ठिकाणी बोलणार आहोत. काय सांगाल, किती वेळापासून? तीन घंटे से आगे. कहा जाना है? उल्लासनगर. उल्लासनगर. अगर रेलवे शुरू नहीं हुई तो क्या इंतजाम आपने किया है? कुछ विकल्प आपने सोचा है? कुछ नहीं, यहाँ इसी के ही सहारे सब लोग बैठे हुए हैं. कितने घंटे हुए? तीन घंटे. हाँ. किती वेळा पासून तुम्ही? मी आता एक तास झाला आली आहे, पण इथे लोक आहेत ते म्हणतात की अडीच तासापासून ट्रेन नाही आहे. हां, पण जाणार कसं आम्ही ते आम्हाला पण काही कळत नाही की आम्ही काय करणार ते. तर आज जो आहे सर्व जे कर्मचारी आहेत, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने आहे, कारण आज बरीचशी कार्यालय जी आहेत ती सुरू आहेत आणि कार्यालय सुटण्याची ही वेळ असल्यामुळे आपण पाहतोय की अगदी CSMT रेल्वे स्थानकापासून ते दादरपर्यंत सगळीकडे आपल्याला प्रवाशांची ही गर्दी पाहायला मिळते. पण अशाच पद्धतीने जर रेल्वे आणखी काही तास बंद राहिली, मध्य रेल्वेने जर सेवा सुरळीत केली नाही, तर लाखोंच्या संख्येने हा जो प्रवासी वर्ग आहे तो कुठे जाणार हा प्रश्न आहे. कारण कल्याणच्या पुढे जाण्यासाठी दुसरा पर्यायी व्यवस्था जी आहे ती सध्या कोणतीही नाही. आणि म्हणूनच मुंबई महानगरपालिकेकडून ठिकठिकाणी थांबण्याची देखील सोय करण्यात आली आहे, मात्र ती पुरेशी नाही आहे असं देखील दिसतंय. त्यामुळे मोठा गोंधळ टाळण्यासाठी लवकरात लवकर रेल्वेकडून सेवा सुरू होणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरचा दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.